सब कुछ भी अंतर। राम जी आइए से गावन जी हम सब कुछ भी अंतर। हम जी आइए से गावन जी नवी मुंबई जय एकच वादा आमचा राजू दादा या गाण्याने अफाट लोकप्रियता मिळवीत आमदार प्रमोद अर्थात राजू रतन पाटील राज्यात प्रसिद्ध झाले आहेत। आता त्यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दीबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांना खास आगरी बोली भाषेत पत्र लिहून आगरी दणका दिला आहे। आमदार राजू पाटील यांनी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दीबा पाटील यांचे नाव द्यावे या मागणीसाठी उभारण्यात आलेल्या लढ्यात सक्रिय सहभाग घेतला आहे। त्यांनी आता नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दीबा पाटील यांचे नाव द्या असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आगरी भाषेत पत्र पाठवून आगरी कोळी व इतर स्थानिक भूमिपुत्र समाजाच्या भावनेचा विचार करावा असे सांगितले आहे। आमदार राजू पाटील पत्रात असे म्हणतात की 25 ऑगस्ट 2022 रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीबा पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव दोन्ही सभागृहात मंजूर करण्यात आला होता, मात्र अजूनही नाव देण्याबाबत निर्णय होत नाही। मुख्यमंत्री साहेब वेळोवेळी दिल्लीत जात असतात, तेव्हाही नामकरणाची फाईल का घेऊन जात नाही असा सवाल करीत आता बरेच महिने झाले आहेत विमानतळाच्या नामकरणाचा विषय कोणीही काढत नाहीत। आता हत्ती जेला न शेपूट रला, भूमिपुत्रांच्या अंगाचा तिलपापर करू नका, नाहीतर इंगोल पेटून कधी भरका उडल सांगता येत नाही अशा आगरी भाषेत बांधवांच्या भावना लिहून लवकरच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दीबा पाटील यांचेच नाव द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे। Get out of my way.